खासदार सुप्रिया सुळे यांचा युवा संवाद यात्रेला पारोळा येथे भरभरून प्रतिसाद मिळाला तरुणांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर निमित्त पारोळा येथे आल्या असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित जागर हा जाणिवांचा युवा संवाद यात्रा या कार्यक्रमास तरुण आणि तरुणींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला खासदार सुळे यांनी देखील त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी अशी उत्तरे दिली किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर सतीश पाटील वसंतराव मोरे अरुणभाई गुजराती दिलीप वाघ रवींद्र भैया पाटील यासह महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील युवती जिल्हाध्यक्ष अल्पिता पाटील जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार विजया पवार विजया पाटील प्राध्यापक वाय व्ही पाटील प्राध्यापक जी एस सोनवणे यासह अनेकजण आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी आपल्या प्रस्तावित आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी सदर यात्रेबाबत बोलताना सांगितलं की आजचा तरुण युवा वर्गास खुला संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या राज्यभर दौरे करीत आहेत त्या तरुणांचे प्रश्न केंद्रात आणि राज्यात मांडले जावे हा मूळ हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी खासदार सुळे यांनी व्यासपीठ सांभाळत सरळ तरुण तरुणींशी संवाद साधित आपले प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं यावेळी अश्विनी पाटील या किसान महाविद्यालयातील तरुणीनं विषयावर आपलं मत मांडित ठोस कायद्याबाबत आवाहन केलं यासह इतर विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि विविध विषयावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या मुलींनी आरक्षणासोबतच संरक्षणाची गरज असल्याचं यावेळी बोलून दाखवलं